कि तूने मौसम बदल दिया। तुझा गाना कोणते? कर गई चुल। आणि आता लड़की ब्यूटीफुल कर गई चुल। माशी येऊन तिच्या कानावर बसली, मी लगेच उफ केलं, अशी हसायला लागली तू पिता पिता अशी। आमच्या घरी आज चुलीवरची खिचडी आहे, तर आता माझा मामा एक गाणं म्हणणार आहे। इंतहा हो गई वेल हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल। आजचा हा फॅमिली ब्लॉग आहे। आज ॲक्च्युली आमच्या घरी माझा मामा आणि माझी आजी आलेली आहे। तो कराओकेवर जे सॉंग्स असतात ना ते आज सगळेजण म्हणत आहे। मामानी स्पेशल एक स्पीकर आणि माईक आणलेलं आहे त्यासोबत, आणि खूपच जास्त आतापर्यंत म्हणजे खूप मजा आली। मी ब्लॉग लेट स्टार्ट केला, लेट सी काय चालू आहे, तर खाली जाऊन बघूया। अरे नारे नारे ना, अरे नारे नारे ना, अरे नारे बाबा ना, बनके हवा रब्बा मेरे मैंने बचा। ब्लूटूथचा प्रॉब्लेम चालू आहे, जोश मध्ये आले होते नाही तर कपल आता। रब्बा मेरे मैनू बचा। नेहा विकी तूने मौसम बदल दिया। ऍक्शन एकदम ऍक्शन पालिकांची। तुम्ही दिसणार आहे, ह्या दोन्ही माझ्या आज्या आहे, आणि या युट्यूबवर आता कमेंट्स मध्ये यांना जरा प्रतिक्रिया द्या चांगले चांगले। इथे आता नेहा नवीन गाणं शोधते आहे। प्रत्येक जण आपापलं गाणं शोधून ठेवत आहे। वनी तर तिकडे बाहेर गेले होते गाणं प्रिपेअर करायसाठी, नंतर रूम मध्ये आले। त्या स्पीकर मध्ये थोडासा प्रॉब्लेम आलाय, तो होईल। घ्या ना माझा, करा ना कनेक्ट। मग ब्लूटूथ ऑन होतोय माझा। चिडून गेले का तू? सोडून गेला म्हणते मैदान। ओहो पाणी पितय, खूप सगळं पाणी प्या, खूप सुसू करा। आजी गाणं म्हणत होती मगाशी, तर मस्त निरखून पाहत होती आजीला। तुझा गाणं कोणतं आहे? कर गई चुल। इथे सगळे गाणे कोणते? एक तर बादशाह रॅप सॉन्ग म्हणते म्हणे, आणि आता लड़की ब्युटीफुल कर गई चुल हे गाणं। ऍक्च्युली मामा कुठेतरी बाहेर गेला, तो एकदम प्रो सिंगर आहे आमच्या सगळ्यांमध्ये, तर त्याला येऊ द्या, त्याचं एक गाणं ऐकू आपण। और शीला जी ने मौसम बदल लिया। एकदम प्रोफेशनल जजेस आहे इथे।
आणि मोस्ट कॉवेटेड परफॉर्मन्स मामांचा आहे, तो होईलच थोड्या वेळात. एक एक सॉन्ग होऊ दे मामा तुझ्या आवडीचं, कोणतं म्हणतो? मला विचार करायला. त्याच्याकडे सगळेच गाणे प्रिपेअर आहे असं काही विषय नाही. ऑन कॅमेरा प्रिपेअर करायचं म्हणतोय. काय बघशी असते मी काहीच नाही करत आहे, हसायला काय तुला? माशी येऊन तिच्या कानावर बसली, मी लगेच केलं, अशी हसायला लागली तू तिथे बघता, अशी हसायला लागली. बाप रे, काय हसन म्हणजे मला तर कमालच वाटलं तिचं हसणं बघून. ते हसन तुला एकदा अरे बाप रे, काय हसते रे मुलगी, ही मुलगी कशी हसते रे पप्पा. राया राया मोठ मोठ नाही असते, खतखत 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 खतखत. कॅमेरा लगे थोडी शांत होते आणि कॅमेरा नुसता किती मस्त असते. येस, फर्स्ट टाइम मी लाईव्ह करतो आहे. अरे पण आमची राया रडतेच आहे. कशाने रडते? तुला सगळे जण क्यूट म्हणतात आणि तू बघ कसली रडते. दिस इज नॉट फेअर. काय झालं? हाय मन, हाय हाय प्रतीक्षा. अरे बाप, आमच्या घरी आज चुलीवरची खिचडी आहे, तर त्यासाठी म्हणून कोणी तुम्ही लावली का? तरला मावशीने इथे लावलेली आहे चूल. आता गंजाला माती लावायचा कार्यक्रम आहे पहिले. तर हे स्पेशल आपले मुंबईवरून जे पाहुणे आलेले आहे त्यांच्यासाठी म्हणून चुलीवरची खिचडी आहे. आज तशी आम्ही एरवी करतच असतो, बट आज मुंबईच्या पाहुण्यांसाठी स्पेशल आहे. तर मावशी चांगलं करा आजचं. ऍक्च्युली तुम्हाला वाटत असेल की ही पण आजी आहे, ती पण आजी आहे, तर ही जी आजी आहे ही माझी जी आजी आहे, तिची लहान बहीण आहे ही. आणि हे लहानपणापासून आम्ही सगळे सोबत राहत असल्यामुळे आमच्या घरगुती खूप चांगले संबंध आहे. तर एक ही आजी आणि एक ती आजी, अशा दोन दोन आजी आहे. रायाची पण आजी, रायाची, हा ही रायाची पण आजी आहे. पण आजी रायाची म्हणजे ही आहे बटुक पटेलची आजी आहे ही. बटुक पटेलची आजी, यांना माहिती आहे ना आता बटुक पटेल कोण आहे. तर हा ॲक्च्युली आमच्या घरातला मागचा एरिया आहे. तर या मागच्या भागात भरपूर वेळा आम्ही इथे या चुलीवरचं मटण वगैरे होत असते किंवा चुलीवरची खिचडी पण होत असते. तर असा आजचा प्लॅन आहे. आणि मामा जो आहे आमचा, मामा एकत्र दिसला वाटते ब्लॉगमध्ये, सध्या झोपलेला आहे तो. भयानक कलाकार आहे पण तो कॅमेऱ्यावर तेवढा आज ॲक्टिव्ह नाही होईल, बघू आपण. गंजाला माती लावलेली आहे. गंज मोठा लागेल का आजी? आपण किती लोक आहे? हा ते येईल. ओके, तर ॲक्च्युली हाच मामा आहे तो, याच्यासाठी हे सगळं आज चालू आहे. कसं बरं तू मुंबईमध्ये राहून अमरावतीला किती मिस करतो? खूप वेळा मिस करतो मी. इनफॅक्ट मी बरंच म्हणजे प्रत्येक दिवशी मी मिस करतो. ऍक्च्युली हा राहतो तिकडे मुंबईला, सर जे जे स्कूलमध्ये होता, है ना मामा? सर जे जे स्कूलच आहे ना नाव त्याचं? तर ही इज अ आर्किटेक्ट, बिग आर्किटेक्ट मुंबईमधला, मोठं काम आहे. तर पण त्याला कसं विदर्भातल्या गोष्टी इतक्या आवडतात की तो आज आता एकटाच त्याचा मित्र येणार होता त्यासोबत येऊन गेला तो पटकन लगेच. आमचं बोलणं झालं होतं त्या दिवशी की केव्हा येणार आहे काय येणार आहे, बट आगे आहे. किती दिवसानंतर खाणार आहे चुलीवरची खिचडी? मला वाटते जवळपास एक वर्ष झालं. ऍक्च्युली आम्ही प्रत्येक दिवाळीला आमच्या शेतात जात असतो, तर तिथे कार्यक्रम असतात चांगले. तेच मामाला म्हणत असतो मी वर्षावर चक्कर मारत जा इकडे. हे चूल केव्हा घेतलं आपण? बरेच दिवस झाले.
चार पाच वर्ष झाली चूल घेतली. कोणी दिलीप ने आणली होती? दिलीप होता तेव्हा. अच्छा, चांगल्या चूल कामात येत आहे. अजून एक चूल आहे आमच्याकडे, ती मोठी आहे तिकडे. दिलीप विचार खिचडी करीत आहे मडक्यात. हो हो, मोठ्या हंडीमध्ये. तर एकंदरीत आजचा हा प्लॅन आहे, खिचडी झाल्यावर भेटूच तुम्हाला. तिचा मामा जो आला होता तो जवळच नाही गेली म्हटलं. पहिले 4 ते 5 महिने एवढं त्या मामान सांभाळलं, इकडे प्रत्येक वॅक्सिनेशन साठी घेऊन गेला. बाई आमची गेलीच नाही त्याच्याजवळ, विसरली विसरली. तुम्ही खूप दिवसानंतर आले बा, तर विसरली. A few moments later. तर आमची खिचडी झालेली आहे कम्प्लीट. आता त्या शिकोटीवर पापड भाजणं चालू आहे. थँक यू सो मच. चुलीवरचा चुलीवरचा पापड एक नंबर. मॅडमचं काम चालू आहे, ऑफिस वर्क. किती काम कराल तुम्ही? तर आता माझा मामा एक गाणं म्हणणार आहे, तर ते ऐकूया आपण पहिले. लेट्स हिअर इट फर्स्ट. ओके मामा, रेडी? रेडी. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की. ये हमें है यकीन, बेवफा वो नहीं. फिर वजह क्या हुई इंतजार की. थैंक यू, थैंक यू. मौसम बदल दिया. किती उरक आहे, उभी राहतो. हा झाला फन पार्ट. बट मामाने जे गाणं म्हटलं ते अतिशय सुंदर म्हटलेलं आहे, तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की गाणं तुम्हाला कसं वाटलं तर, आणि कमेंट करत चला. बट गाणं एक नंबर मामा, एक नंबर. जी चुलीवरची जी खिचडी आहे ती आम्ही सगळेजण इथे हॉलमध्ये एन्जॉय करणार आहे. खिचडी आहे आणि ही मस्त आम्ही आता इथे सगळेजण बसणार आणि इथे सगळे बसून आम्ही एन्जॉय करणार आहे. सो आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.